फेरीमध्ये दाखल झालेला आहे तेजस साखरकर एंड टीम। अतिशय जल्लोषाचं वातावरण नक्कीच असेल, कामगार स्वस्वदान या इमारतीमध्ये। आणि दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना मी विनंती करतो, प्लीज आपला एक प्रतिनिधी एक खेळाडू त्वरितच आपण व्यासपीठावरती पाठवायचा आहे समालोचन कक्षामध्ये। जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, अटीतटीची लढत तर नक्कीच आहे। कापरादेव मंडळ ओमकार चव्हाण देवगिरी डीआरएस 11 एंड टीम, मी आपणास विनंती करतो प्लीज आपण व्यासपीठावरती यायचं आहे। मॅचला सुरुवात करायची आहे रवी सर। जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, तीन षटकांचा सामना असेल आणि प्रत्येक षटकामध्ये पाच चेंडू टाकण्यात येतील, याच्या मोबदल्यात एकूण 15 चेंडूंची ही पहिली इनिंग असेल, आपण याची नोंद घ्यायची आहे। आणि डीआरएस 11 हा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आमच्या या कार्यक्रमाची आपण शोभा वाढवली त्याच्या कारणास्तव प्रत्येक खेळाडूला एक गिफ्ट हॅम्पर त्या ठिकाणी दिलं जात आहे। प्रो कबड्डी सुपरस्टार माननीय श्री विशाल प्रभाकर माने स्वतः मात्र या फिटनेस क्लबचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत। टीम डीआरएस 11 संघ मी सर्वांना विनंती करतो प्लीज आपण व्यासपीठावरती जायचं आहे। बॅड लक, वेल प्लेड टीम। ओमकार चव्हाण, निखिल पवार, अंकित डापळे सर्व खेळाडूंना मी विनंती करतो प्लीज आपण व्यासपीठावरती जायचं आहे। प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी एक गिफ्ट टेम्पर दिला जातोय माननीय श्री विशाल प्रभाकर माने प्रो कबड्डी सुपरस्टार, हे स्वतः मात्र या फिटनेस क्लबचे ब्रँड अम्बॅसिडर आहेत। जाऊयात मॅचच्या दिशेने, 15 चेंडूंची पहिली इनिंग असेल याची आपण नोंद घ्यायची आहे। नवशक्ती सेवा मंडळ विरुद्ध कापरादेव मंडळ, आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार तो संघ अंतिम फेरीमध्ये समर क्रीडा मंडळ या संघाबरोबर त्यांची लढत होईल। आता मात्र चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, चांगलं क्षेत्ररक्षण सागर रेडेकर त्या ठिकाणी तैनात होते, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते। दोन धावा तर नक्कीच या चेंडूवरती अर्जित केल्या जात आहेत आणि या दोन धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 2 रन्स ऑन स्कोर कार्ड, 2 धावा। अतिशय चांगलं असं दैदिप्यमान आयोजन आपण पाहतोय ओमकार 11 क्रिकेट क्लब टी वाय ग्रुप यांच्या सौजन्याने आपण पाहतोय अतिशय चांगली अशी स्पर्धा गोदरेज मैदान करी रोड। आज रविवार 3 एप्रिल, बघता बघता स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये नक्कीच येऊन टिपलेली आहे। ओ मयुरेश यादव ब्रँडेड 1 बाउन्स वेअर हाऊस वॉस ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय। सहा धावा झालेले आहेत, 6 रन्स ऑन स्कोर कार्ड। कापरदेव मंडळ विरुद्ध नवशक्ती सेवा मंडळ मयुरेश यादव, ओ बिगिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता, आता मात्र फटका त्या ठिकाणी फसतोय। तत्वर एक छोटी धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते सागर रेडेकर, चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। 4 धावा या खेळाडूने आपल्या संघासाठी रोखल्या होत्या, तोचा खेळाडू आपण पाहतोय। आणि एक आनंदाची बातमी रामदूतकरांसाठी, खापरदेव मंडळासाठी तर नक्कीच आहे, त्याचं कारण म्हणजे आमचे मित्र आमचे सभासद सिद्धेश परब यांनी आज मात्र एक विश्वविक्रम केलाय, तो म्हणजे अंडर 66 या वजनी गटामध्ये स्टेट लेवल चॅम्पियन गोल्ड मेडलचा किताब या खेळाडूने पटकावलाय। एकदा जोरदार टाळ्या होत्या सिद्धेशसाठी, एक अभिमानास्पद बाब तर नक्कीच असेल रामदूतकर आणि कापरदेव मंडळासाठी। चॅम्पियन ठरला आजच्या या दिवसामध्ये 3 एप्रिल 2022, अविस्मरणीय क्षण नक्कीच असेल सिद्धेशसाठी। अंडर 66 वजनी गटामध्ये हा खेळाडू मात्र स्टेट लेवल चॅम्पियन आज ठरला, जोरदार टाळ्या होत आहेत। कापरादेव मंडळाचे सभासद सिद्धेश परब गोल्ड मेडल या खेळाडूने पटकावलंय डेडलिफ्ट। ओ काय
थ्रो मारला डायरेक्ट हिट त्या ठिकाणी केला जातोय. रोहन पाटील यांची काही संपुष्टात येते रवींद्र जडेजा. काय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला तर मिळालं. संकेत माइनकर त्या ठिकाणी तैनात होते. चांगला थ्रोर सर रवींद्र जडेजा या खेळाडूची मात्र या खेळाडूने नक्कीच आठवण करून दिली. काय थ्रो पाहायला मिळाला. रोहन पाटील यांची खेळी मात्र त्या ठिकाणी संपुष्टात येते. दोन सेकंदाच्या अवधीमध्ये आपण जर पाहिलं महेंद्र सिंग धोनी ज्यांनी विश्वविक्रम रचला आज मात्र हा विक्रम संकेत मात्र रचतोय या गोदरेजच्या मैदानावरती. समर क्रीडा मंडळ आनंदाचं वातावरण कामगार स्वस्वदन समरच्या मातेचा आशीर्वाद या खेळाडूंवरती नक्कीच आहे. आणि बघता बघता हा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल होतोय. सुनील लोके या संघाचे सर्वे सर्व आपण पाहत आहोत. खेळाडूंना मार्गदर्शन खेळाडूंना प्रोत्साहन नक्कीच त्यांचं पाहायला मिळतं. समरची माता या मातेचा मात्र आशीर्वाद या सर्व खेळाडूंच्या पाठीशी आहे. आणि आठ धावा झालेल्या आहेत 8 runs ऑन स्कोर कार्ड. 5 चेंडूंचा षटक असेल आपण याची नोंद घ्यायची आहे. 8 धावा तर झालेल्या आहेत. सागर रेडेकर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चांगला चेंडू त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगत आहोत. स्ट्राईक वरती आहेत रोहित. नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय मयुरेश यांना. चालू असलेला सामना खापरदेव मंडळ विरुद्ध नवशक्ती सेवा मंडळ. आणि या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार तो मात्र अंतिम फेरीमध्ये धडक नक्कीच मारेल. थोडस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र त्या ठिकाणी फसतोय रोहितचा. सागर रेडेकर चांगली गोलंदाजी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. ओमकार चव्हाण मी आपणास विनंती करतो प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे अथवा एक प्रतिनिधी त्वरित आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. या स्पर्धेचे आयोजक सौरभ पालांडे यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे प्लीज. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय सागर यांच्या मार्फत. व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित केला जातोय सरांकडून. व्हाईट बॉल 9 धावा झालेल्या आहेत. 9 runs ऑन स्कोर कार्ड. त्या ठिकाणी मात्र विकेटचा पतन तर नक्कीच होतोय. स्वतः मात्र आपण पाहिलं तर सुशांत गुरव चेंडूच्या खाली आले. झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. सागर रेडेकर चांगली गोलंदाजी पाहायला तर नक्कीच मिळते त्यांच्या मार्फत. सुशांत गुरव त्या ठिकाणी तैनात होते. तीन चेंडू अखेरीस 9 धावा झालेले आहेत. 9 runs ऑन स्कोर कार्ड. टीवाय ग्रुप आयोजित ओमकार 11 क्रिकेट क्लब भव्य दिव्य ओवरऑल क्रिकेट स्पर्धा. बघता बघता ही स्पर्धा मात्र अंतिम टप्प्यामध्ये ज्या सामन्यांची प्रेक्षकांना आतुरता होती ती सामने आपण पाहतोय. सागर रेडेकर नक्कीच या मॅच मध्ये हिरो ठरलाय. काय गोलंदाजी पाहायला मिळते त्यांच्या मार्फत. अवघी 1 धाव या खेळाडूने खर्ची केली आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 1 to go. टीम खापरदेव मंडळ सुशांत गुरव मी आपणास विनंती करतो प्लीज. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 1 to go. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसरं षटक आपण पाहतोय. सागर यांना आमंत्रित केलं जात आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी.
चांगली गोलंदाजी आता मात्र बीट तर केलं जातंय फलंदाजांना. निर्धाव चेंडूची सांगता होते, दोन षटका केरीस, धाव संख्या जाऊन पोहोचते 9 धावा, 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. अवघी 1 धाव सागरने मात्र खर्ची केले, जोरदार टाळ्या होत्या सागरसाठी. सेमी फायनलची लढत आहे, अतिशय चांगला असा सामना आपण पाहतोय. कापरादेव मंडळ विरुद्ध नवशक्ती सेवा मंडळ. बघता बघता शेवटचं षटक, देत ओव्हरचं षटक, हानामारीचं षटक. सुशांत गुरव स्वतः मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. 9 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 बॉल्स टू गो. नऊ धावा धाव फलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. त्या ठिकाणी विकेटचं पतंतर होत आहे. मयुरेश यांची खेळी नक्की संपुष्टात येते. पराग त्या ठिकाणी तैनात होते, चांगला झेल त्यांच्याकडून आपल्याला पाहायला तर मिळतोय. मयुरेश यांची खेळी संपुष्टात. 9 धावा धाव फलकावरती. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल्स टू गो. सुशांत प्लीज थोडं सहकार्य करायचं आहे. शेवटचे 5 मिनिट शिल्लक आहेत आपल्याकडे. 5 मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. प्लीज थोडं सहकार्य करा. अजूनही 1 सामना या टूर्नामेंट मधील शिल्लक आहे. अंतिम सामना. अंतिम सामन्यामध्ये समर क्रीडा मंडळा संघ दाखल झालेला आहे आणि चालू असलेला सामना आपण पाहतोय प्रेक्षकांच्या माहितीसाठी. सेमी फायनलचा सामना आजच्या या टूर्नामेंट मधील. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होणार तो संघ फायनलमध्ये धडक मारेल समर क्रीडा मंडळ या संघाबरोबर. हा अंतिम सामना त्यांचा खेळवण्यात येईल आपण याची नोंद घ्यायची आहे. हो, पुन्हा एकदा बॅटची तर रेज घेतली जाते. सुशांत पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येत आहेत. कॅच तर नक्की स्टिपला जातोय आणि विकेटचं पुन्हा एकदा पतन. आता मात्र हॅट्रिकची सुवर्ण संधी सुशांत यांच्यासाठी. किरण कदम बाद होत आहेत. आमच्या मंडळाचे हितचिंतक माननीय श्री सचिन पालकर साहेब आणि अभिराज बेलेकर साहेब यांनी सदिच्छा भेट दिल्याबद्दल आपलं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. मी आपणास विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू सो मच. हॅट्रिकची सुवर्ण संधी सुशांत गुरव या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक पटकावणार का. पहिली हॅट्रिक मात्र आपण जर पाहिलं सिद्धेश सावंत यांच्या नावावरती आहे. 501 रुपये रोख रकमेचं पारितोषिक हॅट्रिक साठी ओमकार पारसेकर यांच्याकडून जाहीर केलं जात आहे. आता मात्र बॅटची एज घेतली त्या ठिकाणी आणि 1 धाव तर टीमच्या खात्यामध्ये. 22 स्वरूपात ही धाव नक्कीच अर्जित केली जाते. उमेश वर्मा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. 2 बॉल्स टू गो. दहा धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. शेवटचे 2 चेंडू. 2 बॉल्स टू गो. बिगिट करण्याचा प्रयत्न मात्र होतोय त्या ठिकाणी. आता मात्र नियर चव्हाण धावबाच्या स्वरूपात मात्र तंबूत परत आहे. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. चला त्वरा करा नवशक्ती सेवा मंडळ. प्लीज थोडं सहकार्य करायचं आहे. नवीन बॅटर त्वरितच आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे कारण अजून 1 सामना शिल्लक आहे या टूर्नामेंट मधील. TY ग्रुप यांच्या सौजन्याने आपण पाहतोय ओमकार 11 क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धा. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून आपण ही स्पर्धा गेम शॉट या युट्यूब चॅनल द्वारा लाईव्ह पाहू शकता. थेट असं प्रक्षेपण आपण पाहतोय. 9 संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. बघता बघता 1 संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे समर क्रीडा मंडळ आणि चालू असलेल्या सामन्यातील विजयी संघ सुद्धा या अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. नवीन मॅच बॉल पंचांकडे सुपूर्त करायचा आहे. त्वरा करा आणि जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि करायचे आहेत 11 धावा. चला नवशक्ती सेवा मंडळ त्वरा करा. थोडं सहकार्य करायचं आहे. आपण क्षेत्ररक्षण रचून घ्यायचं आहे. विद्युत प्रकाश होतोमध्ये या स्पर्धेला सुरुवात तर केली. अवघ्या 5 मिनिटांचा अवधी आपल्याकडे शिल्लक आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. सुशांत गुरव अँड टीम प्लीज 15 चेंडू आणि या 15 चेंडूंमध्ये करायचे आहेत
11 धावा 11 रन्स टू विन। चला कापरादेव मंडळ सलामीवीर बॅटर त्वरित आपण फलंदाजीसाठी सज्ज करायचे आहेत। सुशांत गुरव पराग मी आपणास विनंती करतो प्लीज आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। 15 चेंडू आणि या 15 चेंडूंमध्ये करायचे आहेत अवघ्या 11 धावांची गरज। कंपल्सरी चेस या नियमावलीप्रमाणे आपण हे सामने खेळतोय। अजूनही एक सामना शिल्लक आहे, आपण याची नोंद घ्यायची आहे। सर्व प्रेक्षकांच्या हॅलो 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 पंधरा चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये करायचे आहेत अवघ्या 11 धावा। कापरदेव मंडळ पहिला चेंडू सुशांत गुरव बिग हिट प्रहार पाहायला मिळतोय। वन बाउन्स टीवाय ग्रुप चौकार। 4 धावा नक्की झालेल्या आहेत धावफलकावरती। कापरदेव मंडळ विरुद्ध चालू असलेला सामना नवशक्ती सेवा मंडळ येणाऱ्या 9 आणि 10 एप्रिल 2022 रामदूत मैदान या पटांगणामध्ये बॉक्स प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे। तरी प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण त्या ठिकाणी जाऊन या मॅचचा सुद्धा आनंद घ्यायचा आहे। आणि दिनांक 15, 16, 17 एप्रिल हे 3 दिवस आपण पाहणार आहोत बॉक्स क्रिकेटचा हंगाम करिअर प्रीमियर लीग 2022 देवगिरी इमारतीचे भव्यसे पटांगण, त्या स्पर्धेला सुद्धा सुरुवात होणार आहे। आणि या ठिकाणी विकेटचं पतन होत आहे। गौरंग पारसेकर यांची काही मात्र संपुष्टात येते नवीन बॅटर त्वरितच। कापरदेव मंडळ मी आपणास विनंती करतो प्लीज त्वरा करा। कापरदेव मंडळ नवीन बॅटर आपण त्वरितच फलंदाजीसाठी सज्ज करायचा आहे प्लीज। 4 धावा झालेल्या आहेत, अजूनही 13 चेंडू आणि या करायच्या आहेत। 7 धावा नवीन बॅटर आपण पाहतोय पराग फलंदाजीसाठी सज्ज होतात। आज सामना संपल्यानंतर त्वरितच आपण अंतिम फेरीच्या सामन्याला सुरुवात करणार आहोत। सौरभ पालंडे मी आपणास विनंती करतोय पुढील सामन्याचा नाणेफेकीचा त्वरितच कौल आपण करून घेणार आहोत, आपण याची नोंद घ्यायची आहे। ओ चांगला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळते, चेंडूचा सन्मान तर केला जातोय। एक चोटी धाव नक्कीच टीमच्या खात्यामध्ये, धावसंख्या जाऊन पोहोचते 5 रन्स ऑन स्कोर कार्ड। 5 धावा धाव फलकावरती। तेजस साकरकर मी आपणास विनंती करतो प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, त्वरा करा। आज सामना संपल्यानंतर त्वरितच आपण अंतिम फेरीला सुरुवात करणार आहोत, आपण याची नोंद घ्यायची आहे प्लीज। चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला तर मिळते सुशांत गुरव झेल तर नक्कीच टिपला जातोय। रोहित त्या ठिकाणी तैनात होते, झेल मात्र टिपला जातोय। अजूनही 5 धावांची गरज आहे।
अजूनही नऊ चेंडू आणि या नऊ चेंडूंमध्ये पाच धावांची गरज आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. उमेश वर्मा अजूनही सात चेंडू आणि पाच धावांची गरज आहे. पराग फलंदाजीसाठी सज्ज आहेत. सुशांत गुरव एक चांगला असा फलंदाज मात्र बाद झाला. सात चेंडू आणि करायचे आहेत पाच धावा. चला त्वरा करा नवसक्ती सेवा मंडळ. मयुरेश यादव प्लीज थोडं सहकार्य करायचं आहे. अजूनही सात चेंडू आणि पाच धावांची गरज. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न तर होतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. अजूनही सहा चेंडू आणि या सहा चेंडूंमध्ये करायचे आहेत चार धावा. अंतिम फेरी अवघ्या पाच मिनिटांच्या अवधीमध्ये अंतिम फेरीला सुरुवात होणार आहे. समर क्रीडा मंडळ समरच्या मातेचा आशीर्वाद या खेळाडूंवरती नक्कीच आहे. आणि बघता बघता हा संघ मात्र अंतिम फेरीमध्ये दाखल झाला. सुनील लोके अँड टीम. अमन सरकारी याचा दिवस या खेळाडूने गाजवलाय. काय बॅटिंग केली. आता मात्र वाईट बॉल एक स्वेअर चेंडू त्या ठिकाणी पंचांमार्फत घोषित केला जातोय. या एका धावेच्या मोबदल्यात मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते आठ धावा. एट रन्स ऑन स्कोर कार्ड. तीन धावांची गरज आहे. थ्री रन्स टू विन. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न होतोय. आता मात्र मयुरेश यादव झेल मात्र नक्कीच टिपला जातोय. मॅच मध्ये कम बॅक नवशक्ती सेवा मंडळ. अजूनही पाच चेंडू आणि तीन धावांची गरज. मयुरेश यादव हिरो ठरणार का या मॅच मध्ये. झेल तर या खेळाडूने टिपलाय. आता मात्र गोलंदाजीची धुरा मात्र या खेळाडूवरती नक्कीच असेल. पाच चेंडू करायचे आहेत अवघ्या तीन धावा. बघता बघता मॅच अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. सेमीफायनलची लढत आहे. चला नवशक्ती सेवा मंडळ प्लीज त्वरा करा. निहार चव्हाण अँड टीम मी आपणास विनंती करतो प्लीज थोडं सहकार्य करायचं आहे. अजूनही एक सामना शिल्लक आहे. कापरादेव मंडळ नवीन बॅटर त्वरितच आपण फलंदाजीसाठी सज्ज करायचं आहे. सागर रेडेकर बॅटिंग साठी सज्ज होत आहेत. सागर रेडेकर त्वरा करा प्लीज थोडं सहकार्य करायचं आहे. पाच चेंडूंमध्ये तीन धावांची गरज. सेमीफायनलचा सामना मयुरेश यादव कोण जिंकणार. खापरदेव मंडळ की नवशक्ती सेवा मंडळ. सेमीफायनलची लढत आहे. प्रेक्षकांच्या नजरा अख्ख्या भारताच्या नजरा या मॅच वरती. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामधून ही स्पर्धा आपण गेम शॉट या यूट्यूब चॅनल द्वारा लाईव्ह आपण पाहू शकता. मयुरेश यादव गोलंदाजीची दुरा मात्र स्वतः सांभाळत आहेत. पाच चेंडूंवरती करायचे आहेत. तीन धावा स्ट्राईक वरती आहेत. प्रतीक सकपाळ नॉन स्ट्राईक वरती. सागर रेडेकर स्लोवर चेंडू. आता मात्र मॅच अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. चार चेंडू आणि करायचे आहे तीन धावा. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके धडधड 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 करायला लागलेले आहेत. कारण अजूनही चार चेंडू आणि करायचे आहेत तीन धावा. बघता बघता मॅच अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. ही मॅच आहे हे क्रिकेट आहे मित्रांनो. सहा चेंडूंवरती सहा षटकार. युवराज योगराज सिंग यांनी ठोकले. विश्वविक्रम रचला होता. भारत विरुद्ध इंग्लंड 2007 चा विश्वचषक अविस्मरणीय क्षण. आजचा हा अविस्मरणीय क्षण प्रेक्षक आपल्या नजरेमध्ये टिपणार का. मयुरेश यादव काय घडतंय मॅच मध्ये. ओ माय गॉड. अजूनही तीन चेंडू आणि करायचे आहेत तीन धावा. तीन चेंडू तीन धावांची गरज. प्रतीक सकपाळ क्षेत्ररक्षणामध्ये त्याच त्या ठिकाणी बदल करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये. तदनंतर मिड ऑफ
मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन त्या ठिकाणी सज्ज आहेत. प्रतीक सकपाळ आता मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न तर होतोय त्या ठिकाणी, एकतर धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. उमेश वर्मा थोडस मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळालं, फंबलिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. थोडस मॅच कडे आपण लक्ष द्या आयोजन कमिटी, कोणत्याही खेळाडूस दुखापत होता कामा नाही आपण याची नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस या नियमावलीप्रमाणे आपण हे सामने तर नक्कीच खेळतोय, स्वतः आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक माननीय श्री विशाल प्रभाकर माने या मॅचचा आनंद तर नक्कीच घेत आहेत. प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके मात्र धडधड 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 करायला लागलेले आहेत. कंपल्सरी चेस या नियमावलीप्रमाणे आपण हे सामने खेळतोय. दोन चेंडूंमध्ये एक धाव करणं अनिवार्य असेल. प्रतीक सकपाळ, सागर रेडेकर चांगला उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट, मयुरेश यादव. ओ चांगला त्या ठिकाणी चेंडू होता. आता मात्र ही मॅच बघता बघता काय झालं, ही मॅच मात्र जिंकली आहे टीम खापरादेव मंडळ या संघाने. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड टीम, नवशक्ती सेवा मंडळ, बॅड लक. पुढील वाटचालीसाठी आपणास खूप खूप शुभेच्छा. या स्पर्धेचे आयोजक प्रतीक आग्रे, मी आपणास विनंती करतो, प्लीज आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे अंतिम फेरीचा सामना. तेजस साखर करण टीम त्वरित, मी आपणास विनंती करतो, प्लीज थोडं सहकार्य करा, वेळेचं बंधन आहे. चांगला सामना रंगला, शेवटचं षटक होतं, पाच चेंडूंमध्ये तीन धावांची गरज असताना मात्र अवघ्या तीन चेंडूंवरती तीन धावा करायच्या होत्या. बघता बघता प्रतीक सकपाळ दोन धावा या खेळाडूने कुठल्या, तदनंतर मात्र दोन चेंडूंवरती एका धावाची गरज असताना मात्र हा सामना टीम खापरदेव मंडळ या संघाने जिंकलेला आहे. आणि बघता बघता ज्या मॅचची आपल्याला सगळ्यांना आतुरता होती ती मॅच मात्र रंगते समोरच्या